मनगटात धमक असेल आणि एकीचं बळ असेल तर काहीच अशक्य नाहीये. ज्या गावात मार्च एप्रिल महिन्यामध्ये पाण्याचा थेंबही नसायचा त्या गावात भरभरून पाणी वाहते. बघूयात साताऱ्यातल्या एका गावातली ही सुखवार्ता. जलयुक्त शिवार ही योजना नव्हे तर चळवळ झाली आहे. या चळवळीमुळे सातारा जिल्ह्यातल्या अनेक गावांना शाश्वत पाणी उपलब्ध झालंय. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातलं अनपटवाडी हे गाव कित्येक वर्ष दुष्काळात होरपळलेलं. उन्हाळ्यात अगदी चिमणीलाही प्यायला पाणी नसायचं. पण गावाच्या एकीनं, श्रमदानानं आणि जलयुक्त शिवारामुळं हे चित्र बदललंय. आता अनपटवाडी पाणीदार झालंय. त्यासाठी विशेष मदत केली आहे ती मुंबईच्या चारकोपचे आमदार योगेश सागर यांनी. सिटीसी, डीप सिटीसी, दगडी नालाबांध, सिमेंट बंधारे या कामांमुळे दुष्काळात देखील मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालाय. आमच्या तलावात आत्ता 10 कोटी लिटरचा पाणीसाठा आहे. एवढा पाणीसाठा या भागात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. ही जी सगळी किमया झाली ते मात्यापासून पायथ्यापर्यंत जे उपचार केले त्या उपचारामुळं आणि गावकऱ्यांच्या एकीनं आणि आमदार योगेश सागर, डॉक्टर अविनाश पोळ यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून हे सर्व यश आता या गावाला मिळत आहे. जलसंधारणाच्या कामामुळं गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालाय. सगळीकडे हिरवळ दिसतीये. कधी काळी या गावात नोव्हेंबर नंतर टँकर लागायचा. पण आता परिस्थिती एवढी बदलली आहे की गावातले 70% शेतकरी ठिबक सिंचन करतायत. कांदा, झेंडू, ऊस, फळबाग, विशेषतः स्ट्रॉबेरीची पिकं जोमात आहेत. सर्वसाधारण 1-2.5 लाखापर्यंत जातं 2 एकराचं उत्पन्न. श्रमदानातून भरपूर कामं केली, लोकसहभागातून काही कामं केली. आजही विहिरीला हातानं पाणी घेऊ शकतो आम्ही. त्यामुळं ह्या पाणी फाउंडेशननं अधिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून लोकसहभागातून आम्ही ही जी कामं केली त्याचा हा यूज आज आपल्याला सर्वांसमोर दिसत आहे. दुष्काळाला कंटाळून रोजगारासाठी बाहेर गेलेले ग्रामस्थ देखील आता गावात माघारी परतले. हे यश जलसंधारणाच्या कामांमुळे आणि ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.